ए म्हातारे, ही मस्का वाली कोण? ही गोट शेणाच्या पाट्यावर दिदी. ए तिला मस्कार म्हणतोस? गरीब गाय आहे बिचारी. बिचारी गाय म्हातारे, तुला शिंगाने ढोसलं ना तवा कळेल. अरे आज सकाळी सकाळी झाली बघ, पाक समाधाने बरोबर जाऊन गुरांच्या धारा काढून सगळी कामं उरकली तिनं बघ. मला तर वाटलं होतं आज येतच नाही, काल चांगलाच पिट्टा पडला तिचा, पण बरी आली आज. मी आंघोळीला पाणी काढते. ए बाहेर नको, मी मागच आंघोळ करतो. काय रे, तुला काय खाते माहिती? काय असतीस? आहे तू पण का नाही लई खोडी लाईस गपकी. पुष्पे त्या पोरीसाठी जरा पव भर ग. भरते. आणि बाई चहा पण ठेव बर का? ठेवते की. अजून तेवढे केलेस तर मेहरबानी होईल बघ. तुम्हाला काय सरळ बोलताच येत नाही का? मी मस्त बोलील, पण तिला सरळ भाषेत बोलल्यालं समजतच नाही, त्याला मी काय करावं? अग ए पुरी, अग ये की दोन घास खाऊन घे. नाही नको, राहू द्या. आता गप खातीस का? ये बघू. नको. आता खातेस का गप? काय जीजी, ते तुमचं नातू असं येडतंग आहे का पहिल्यापासून? नाही ग, फार लय चांगलं आहे. मायाळू पण आहे आणि पायाळू पण आहे बघ. अगं बाय, पायळ आहे वय? होय, पायळ आहे म्हणतो. सारखं ध्यान ठेवायला लागतंय मला त्याच्यावर. कसं आहे, बिन आईबापाचं पार आहे. आजोरात वाढले तेव्हापासून त्याला असं काय नुबायन होतंय बघ. तुला सांगते, तो 5 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई काळविळ्याने गेली, लोकलोक भाग पण गेला. कसं? हायवेला टरकान उडवलं तिकडं, मेंदवायला मार लागला. मग तेव्हापासून पोरग इकडच आहे. त्याचं काय चलतं बिलतं नाही येतेत की? मस गावाकडे चल म्हणतात त्याला, पण आम्हीच नाही पाठवत. का द्या की पाठवून सांभाळलं की आता मोठं आहे पर्यंत. हा ग, पोरग आता हाताशी आले, त्यात माझा समाधान पण एकटाच आहे बघ. आणि ही तिची शेतीबाती सगळं हेच बघतो ना. आता त्याला जर पाठवलं तर हे कोण बघायचं? पण त्याला काय लागीर झालंय कुणाच ठोक. सारखंच म्हणतोय मला मिलिटरी जायचंय, मला मिलिटरी जायचंय. आता काय करावं हिच? तुम्ही नका काळजी करू, देऊनच आहोत मिलिटरीत भरती. असं झालं ते तोंडात साखरच घालीन बघ. हे शितले, माझा शर्ट कुठे? असल घरी आणतात नाही तुला येताना. एवढी घाई असेल ना तर जा घरी आणि घे, असल घरीच पडलेला. हाय का? हाय, कमकीच आहे. तुला लई पुळकायला यायचं. ए माझ्या कशाला डापडतोयस? तुला पूर्ण वृत्ती आहे, कबूल कर की. माझी एवढं लवकर उठून गेली वेशीतली. आज काय आलं बाई साहेबांची मनात काय माहिती, पाचच्या ठोक्यालाच उठली. पाच होय? ओ तुम्ही आधी आवरा, आंघोळीला चला. पाच वय असं वय तसं वय करत बसू नका, निघा. कळतंय की मला? तेवढं कळत असताना तर का नानांसमोर का नाही बोलला तुम्ही? कोण मी? होय नाही, बाहेर माणसं बोलवली होती. काय पण तुमचा धंदा? मला वाटलं जिथे बोलल. आता एकमेकावर उगाच ढकलत बसू नका. नाहीतर काय, आमचं ही पण काल असंच म्हणत होत.
दोघांपैकी एकाने जरी डेअरिंग केली असती ना तर आज पोरगी घरी निजून राहिली असती, अशी उपाशी पोटी गेली नसती. तुम्ही उठा आवरा, आंघोळ करा जावा. तू काय एवढी आपांना दमात घेतीस ग? आपल्या शितलीत पण काय कमी मस्ती नाही. आता एवढ्या सकाळी उठून गेलीया म्हणजे तिच्या बी डोक्यात काय तर असणारच. आता तिथं जाऊन काम करती का एकाच दोन करती तिचं तिला माहित. अगं उषा, डबा झाला का माझा? झाला झाला आंटी. रामकृष्ण नाना काय रे? आज वरच्या वावरात माणसं आहेत खदीस कटायला. बर, लागलीच फणपाळी पण मारून घेतो म्हणजे रानं तयार होतील ना पेरणीला. ठीक आहे, काय करायचं ठरलं त्या वावरात? वहिनी म्हणतात पावसाळी भुईमुंग करू. बर, काय हरकत नाही, पण दात लागवड आणि रासायनिक खत वापरू नका. नाही नाही, केमिकल वापरायचंच नाही. हा, सेंद्रिय करायचं सगळं. ठीक आहे. जितू जशी तल उठव, त्या अजिंक्या आला बघतील न्यायला. औषित तर पाठच गेली की यांच्याकडं. काय वय? हा, ती लवकर आली आज. अरे मग तू हित कसा काय? काल तिला राणा शर्ट घालायला दिला होता ना, तिने आला. बर बर बर, अहो त्याच्या शर्टाचं बघा आणि त्याच्यासाठी चहा पण ठेवा. नाही नको नान. अरे का रे? नाही मी नाश्ता करून आलोय, शर्ट घेऊन लगेच जातो. बर बस तू, मी निघतो. लेने आए हो, एक बात ध्यान रखना, यहाँ शर्ट आता है अपनी मर्जी से, पर जाता है दीदी के मर्जी. लेका जाते जा खुट्टे वड़ा नहीं बोलते इसके दिल पौरा जा खानदाना तो प्रॉब्लम है काही तरी. कुठे शोधायचं भाई आता यो शर्ट? कुठे पण टाकती आणि इथं आम्हाला शोधायला. पोरीन काय कळन? काय शोधताय अक्का? अगं ते अजिंक्यचा शर्ट, त्याशी नाही का शितली घालून आली ती? कसला होता ग? काय माहित. अगं पण शितली घालून आली ती की त्या दिवशी? होय, पण त्याच्याकडे कोण बघतय हो? पुरगीला एवढं लागलं होतं, शर्टाड कोणाचं लक्ष जाते? पोपटी रंगाचा होता का ग? नाही ग, कसल्या तरी वेगळाच रंगाचा होता. मळखा होता बहुतेक. बघितलं, आपल्या पुरगीला मळलेला शर्ट दिला त्यानं घालायला. नाहीतर काय, चांगला शर्ट काय गावला नाही होय त्याला? मला तरी वाटतं त्यांनी मुद्दामच केले बघ. मला पण असंच वाटतंय. अगं बोलत काय बसलाय, शर्ट बघा की. अक्का मला तर काही शर्ट दिसला नाही होईत. थांबा तरी पण शोधते बघते. बघ बघ. नाही वाकाय ते शर्ट. आता कुठं शोधायचं बाई? अक्का आता मी जाऊन सांगते त्याला, नंतर घेऊन जा म्हणून. नको नको, तुमचं चाललंय चालू दे, मी सांगते त्याला सापडला की आणून देईन म्हणून. हा चालू दे. का राजा, काय काम काढलास? शर्ट न्यायला आलोय. कुणाचा? माझा. होय तुमचा नाही माझा. अरे अजिंक्य तुझा शर्ट कुठं गाव ना की? काय मग आता? मग आता काय, गावना म्हणलं गावना. जरा शोधा की घरात असेल कुठे तरी. माझा लकी शर्ट आहे तो. अरे बाबा सम तिकडं शोधून झालं तर कुठंच गावना. हे बघ तू काय काळजी करू नको, आम्ही दिवसभर शोधून ठेवतो आणि शर्ट गावला की देतो की शीतलभर पाठवून. शीतलभर कशाला? मग मी नाही तर जिथे घेऊन येतो. नाना तो पहिले कहता.
हे शर्टाला एवढं सोनं लागलं पर आपल्या दारापतूर आलाय अहो त्याची वस्तू आहे म्हणल्यानंतर तू येणारच की तुम्ही दुकान उघडा कुणच आपलं होय त्यांना काय झालं काय माहित अरे तोंड बघत का उभे राहिलेत लवकर सांगा काय करायचंय तेव्हाच विचार करतोय विचार करतोय लोक आहे का आपल्याला विचार करतोय हा काल शीतलला तुझ्यामुळं म्हातारी म्हणलं ए म्हातारे अरे घेऊ साईड घेऊ ना ए अरे बाजू हट बोला ना हट हट बाजू अरे लिहू लोन अरे हट ना बाजू जमे सांग कोणी तुला तर ती शीतल आहे का हे बी ओळखता नाही आलं विचार करतो झक मारले तुझं ऐकून त्या आजीला ढोस टाकायला गेलो तिकडे ती शीतल त्याच्या गोट्यात काम करते तुम्ही इथं मला काय बेसतो चवताय होय हा लवकर सांगा त्या शीतलला सॉरी कसं द्यायचं आपण तिला गाय देऊया का आमच्या बापानं गाय दिली होती का हा मग दोन्ही स्पीच मोटर देऊया का लय जोरात पाणी खेचती बघा आम्ही आणले ना कालच तीच मोटर तुझ्या गळ्यात बांधेन आणि हिरेट ढकलून देईन मोटर दे तू माय साहेब त्याविषयी कंदीपेढे देऊयात का मी सातारून आणतो सॉरीला कंदीपेढे आज जर माझा टॅलेंट जत्राला गेला नसता तर माझ्या डोक्याची जत्रा झालीच नसती हेल्पलेस झाले भैया आज जर माझा टॅलेंट जत्राला गेला नसता तर माझ्या डोक्याची जत्रा झालीच नसती हेल्पलेस झाले भैया हेल्पलेस नाही होपलेस म्हणजे निराशावादी टॅलेंट कुठं होतास तू हा बघा हा टॅलेंट आहे दिस इज टॅलेंट टॅलेंट बघा 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 मूर्ती लहान पण टॅलेंट महान टॅलेंट पण भैया प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम सांगतो जमे प्रॉब्लेम सांग हा उसका क्या हुआ शीतली ने आज के दूध में मिसळा पाणी वो पता चला ना आना को ना आना ने दी शिक्षा आज के गोटे में काम करने को मुळात प्रॉब्लेम यही चाहिए की एक मिनट मुळात हा प्रॉब्लेम नाहीयेच ही एक संधी आहे शीतल वहिनीला इम्प्रेस करण्याची इम्प्रेस म्हणजे छाप पाडणे भैया एक काम कर तिच्या मतीला चार माणसं पाठवून द्या म्हणजे तिच्या कामात मदत होईल आणि तिचं काम पण हलकं होईल आणि ती तुमच्यावर इम्प्रेस पण होईल इम्प्रेस म्हणजे कळलं यू 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 गो शीतल हेल्प हिम सेंड टॅलेंट अरे कुठं होता तू बघा आपण ठेव पडदीच लय होते आजा तू उद्याच काम बी आज करायला लावतोयस आमच्या कुठे जे असेल ना ते समज करायला लागेल ते लक्षात ठेव काप चल पडदीच बिट्ट्या तुला जेवढ त्रास द्यायचं ना तेवढं दे सगळं व्याज सकट नाही फेडायला लावलं ना तर बोल शीतल मॅडम आम्ही आले बर का कशाला
मदत करायला. कसली मदत? ते आपली गोट्यातली काम करायची होती ना. कोणी सांगितले? आपल्या भैया साहेबांनी. त्यांना तुम्हाला सॉरी म्हणायचं होत ना, आम्ही आले. त्या भैयाला सांगा माझी काम करू शकते. मध्ये नाक पुशील ना तर कापूनच टाकीन बघ. चला निघा. करतो एवढे. निघतो का आता? बरं चल चल. नाना ते गायकवाडला म्हटलं तू घरी नाही येतोस आणि जेवतोस आणि एवढा लाचतोस कशाला? तसा खादा खादा हसला मला. गायकवाडा जाऊ. पण नाना तुमची शीतल कष्टाळू आहे बर का? शीतल? अरे कामाची सवय नाही बाबा तिला. जमतय ना समजा. हो सकाळी आली होती गोठ्यात दारा काढायला. बरे पण मी काय म्हणतोय नाना, शीतल अजून आल्लड आहे. मिसळलं तिनं आमच्या दुधात पाणी. कशाला तिला शिक्षा द्यायची आमच्या गोठ्यात काम करायची? शिक्षा ही शिकण्यासाठी असते बाबा. चुकी झाली म्हणून रट्टा देऊन शरीरावर इजा करून चालत नाही. घाव वर्मावर बसला पाहिजे. आता शीतल याच्या पुढं अशी चूक पुन्यांदा करणार नाही. अगदी खरंय. चल चल. झाकण करून आमचा फादर लावणार. झालं, दोन दिवस नानांनी सांगितलं तशी सगळी काम केली तुझी. उपकार नाही केलेस. शिक्षा होती तुझी. माहितीये शिक्षा तर आज संपली. पण आता गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेव. तुझी गाठ मारायला मला काही हौस नाही. आधी माझा शर्ट दे. देती शर्ट पण देते. आणि काय बोल की? आणि काय कळल तुला?